भैया मारे ये मारे। सोलापूर शहरामध्ये जे आमदार प्रणिती शिंदे यांना आम्ही जे फलक लावलेला आहे रोहित दादा कोण हे त्यांनी जे आज प्रश्न विचारला मीडियासमोर ते मला माहीत नाहीत किंवा ते अतिशय म्हणजे अनुभव नसलेली व्यक्ती आहे, तर मी त्यांना एक सांगू इच्छितो की त्यांची राजकीय जीवनाची सुरुवात ही डायरेक्ट आमदारकीने झालेली नाही। त्यांची राजकीय जीवनाची सुरुवात ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेली आहे, ही तळागाळाशी नाळ जोडलेली असते अशा माध्यमातून त्यांची राजकीय जीवनाची सुरुवात झालेली आहे। आणि रोहितदादा पवार यांचा राजकीय अनुभव बघता तुम्ही जर रोहितदादांना असं तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करत असाल तो कधीही राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही। उलट पवार घराण्यामुळे शिंदे कुटुंबाची ओळख आज जनतेमध्ये आहे। तुमच्या वडिलांना विचारा पवार घराणं काय आहे, आणि त्या पवार घराण्याविषयी बोलताना तुम्ही जरा यापुढे सांभाळून बोलत जावा, कारण तुमच्या अशा स्टेटमेंटमुळं उद्या तुमचंही सीट धोक्यात येऊ शकतं। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तुम्हाला तुमच्या वडिलांना आमदारापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत नेण्यासाठी पवारसाहेबांचा मोठा हात आहे। पवारसाहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे महाविकास आघाडीनं प्रत्येक वेळेस सुशीलकुमार शिंदे यांचं काम केलेलं आहे। मोहोळ मतदारसंघ असू द्या नाहीतर मंगळवेढा मतदारसंघ असू द्या लोकसभेमधील, इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं वर्चस्व असताना जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न केलेला आहे। उलट तुम्ही तुमच्या वडिलांना लीड देऊ शकत नाही लोकसभेला, 30,000 तुमचे वडील तुमच्या मतदारसंघात मायनस आहेत, त्याचं आत्मचिंतन करायचं ऐवजी तुम्ही रोहित पवारांवर बोलता थोडं जरी काहीतरी वाटायला पाहिजे। हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापुढे खपवून घेणार नाही। तुमच्या वडिलांच्या विनंतीला मान देऊन काल आदरणीय प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जयंतराव पाटील हे तुमच्या घरी आले चहा प्यायला, आणि तुम्ही वरती घरात असताना तुम्ही साधं खाली आले नाहीत। आमचा तो प्रांताध्यक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तुम्ही अपमान करता, ही घमेंड चालणार नाही। तुम्हाला जर भाजपमध्ये जायचं असेल तर तुम्ही खुशाल भाजपमध्ये जावं, तुमची ही चर्चा बी चालू आहे। कारण तुम्ही 3 निवडून येऊनसुद्धा काँग्रेस पक्षानं तुमच्या कर्तृत्वाला किती मान्यता दिली आम्ही बघितलं, तुम्हाला साधं मंत्रीपद मिळालं नाही, तुम्हाला महामंडळ मिळालं नाही काँग्रेसकडून। आम्हाला तोंड उघडायला लावू नका,